नमस्कार फ्रेंड्स, संध्या रेसिपीजमध्ये मी संध्या आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते। फ्रेंड्स, पाणीपुरी खाण्याची खूप इच्छा होते, चला तर मग आपण आज एकदम झटपट आणि एकदम टेस्टी पाणीपुरी बनवू। पाणीपुरी टेस्टी बनण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, त्यामध्ये छोटे छोटे टिप्स दिलेले आहे, त्यामुळे आपली पाणीपुरी एकदम कुरकुरीत होणार आहे। पण त्या अगोदर अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेलचे बटन दाबायला विसरू नका। पुरी बनवण्यासाठी आपण एक वाटी रवा घेतलाय, तो रवा जाड आहे, जाडसर रव्याच्या पुऱ्या छान येतात। त्यामध्ये 4 चमच आपल्याला मैदा टाकून घ्यायचा आहे, मैद्यामुळे पुरीची स्टफिंग ही छान बनते। ज्या वाटीने आपण रवा घेतलाय त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी गरम करून घ्यायचं आहे। रवा आणि मैदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि पाणी गरम झालं की मिक्स केलेल्या रवा आणि मैद्यामध्ये टाकून घ्यायचं। चमच्याच्या साहाय्याने हे पाणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि नंतर हे मिश्रण थंड झालं की हाताच्या साहाय्याने चोळून घ्यायचं आहे। जास्त चोळायचं नाही, याचं पीठ उंडा तयार करायचं आहे आणि उंडा तयार झाला की हा उंडा असाच 15 मिनटं झाकून ठेवायचं आहे आपल्याला। आपण पाणीपुरी तयार करता वेळेस रवा, मैदा, पाणी ह्या गोष्टी जर मोजून घेतल्या तर आपली पाणीपुरी एकदम कुरकुरीत बनते। आता आपण पाणी तयार करून घेऊ। पाणी बनवण्यासाठी 6 ते 7 हिरव्या मिरच्या घेतले, पुदिन्याची पानं घेतले आणि हिरवी कोथिंबीर, याची आपल्याला छान बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे। पेस्ट तयार झाली की ती एका पातेल्यामध्ये टाकून घ्यायची आणि त्यात आपल्याला 2 ते 2.5 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे। आपल्याला पाणीपुरीचं पाणी कितपत तिखट पाहिजे त्यानुसार आपल्याला यामध्ये पाणी ॲड करायचं आहे। आता यामध्ये 1/2 चमच जिरेपूड, 1 चमच काळं मीठ, 1 चमच चाट मसाला आणि 1/2 चमच मीठ टाकून घ्यायचं आहे। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आपलं पुरीचं पीठही तयार आहे। आता हे आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे आणि याचे छोटे छोटे 4 ते 5 लाट्या पाडून घ्यायच्या आहे आपल्याला। पीठ खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही, पुरीच्या पीठापेक्षा थोडं घट्ट आहे। याला मैदा लावून आता आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे। पाण्याचं प्रमाण व्यवस्थित असलं की पीठ घट्टही होत नाही आणि पातळही होत नाही, आपल्या पुऱ्या एकदम छान येतात। त्याच्यामुळे आपण पाणी गरम करून घेतल्यामुळे आपली पुरी एकदम कुरकुरीत बनणार आहे। पाणी उकळूनही घ्यायचं नाही आहे आपल्याला। तुम्ही पाहू शकता आपली पोळी खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही आहे। आता एका ग्लासच्या साहाय्याने, छोटा ग्लास आहे त्याच्या साहाय्याने छोटे छोटे गोल पाडून घ्यायचे आहे आपल्याला। छोट्या छोट्या पुऱ्या तयार करून घ्यायचे आहे। तुम्ही एखाद्या वाटीचा झाकणाचाही वापर करू शकता। आणि उरलेल्या पिठाचे परत पोळी लाटून पुन्हा आपल्याला त्याच्या पुऱ्या करून घ्यायच्या आहे। अशाच प्रकारे सर्व पुऱ्या लाटून आपल्याला स्वच्छ सुती कापडावर काढून घ्यायच्या आहे आणि त्याच कापडानं वरून झाकून पण ठेवायचे आहे, म्हणजे पुऱ्या नरम राहतील। आता आपण तेलही गरम करायला ठेवून देऊ। तेल चांगलं तापून घ्यायचं आहे आपल्याला। उरलेल्या पुऱ्या लाटून घेऊ आपण। आपलं तेलही छान गरम झालं आहे, त्यामध्ये आता पुऱ्या सोडून घ्यायच्या। पा, एकदम छान टम फुगून आपल्या पुऱ्या वर येत आहेत आणि जितक्या फुगत आहेत तितक्याच त्या कुरकुरीत बनणार आहेत। पुऱ्या तळता वेळेस गॅसची फ्लेम ही मीडियम ते हाय ठेवायची आहे। लो गॅसवर आपल्याला पुऱ्या तळायच्या नाही, त्या तेल पकडून ठेवतात आणि फुगतही नाहीत व्यवस्थित। आपल्या पुऱ्या एक साईडनं छान तळल्या गेल्या आहे, आता आपल्याला त्याची दुसरी साईड तळून घ्यायची आहे। आपल्या पुऱ्या तयार आहेत। अशाच प्रकारे सर्व पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत, एकदम कुरकुरीत आणि एकदम
फुगलेल्या पुऱ्या आहेत आपल्या। आपली पाणीपुरी आता आपण सर्व करून घेऊ। त्यासाठी बारीक कापलेला कांदा, चिंचेची चटणी, उकडून बारीक केलेला बटाटा, मिरची आणि पुदिन्याचे तिखट हिरवे पाणी आणि बारीक शेव। आपली पाणीपुरी तयार आहे। एकदा टेस्ट